हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। आज आपण एका अभंगाचं चिंतन करणार आहोत। विषय आपल्याला माहिती आहे, असाध्य ते साध्य करिता सायास। हा वाक्प्रचार आपण नेहमी वापरतो किंबहुना एवढंच चरण वापरतो, आधीचे आणि मागचे आपल्याला काही त्याला रेफरन्स आपल्याला माहिती नसतात। तर माझ्या मनात पण विचार आला की आपण पण हा वाक्प्रचार वापरतो, पण हा वाक्प्रचार काय म्हणून शोध घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे तुकाराम महाराजांच्या एका अभंगातलं हे वचन आहे। तर त्या अभंग कसा येतो आधी बघूया आणि नंतर आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया। अभंग असा आहे, साधुनी वचनाग खाती तोळा गोळा आणि का ते डोळा न पाहावे। साधुनी भुजंग धरिता ती हाती आणि काही कापती पाहुनिया। असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे। अभंगाचा सरळ अर्थ असं पण घेतला तर काही माणसं वचनाग नावाच्या अति विषारी वनस्पतीचा एक तोळा वाजवता। त्या काळामध्ये ग्रॅम वगैरे काही नव्हतं, त्यामुळे तोळा हा मापनाचं त्या ठिकाणी एक साधन होतं। तर एक तोळा वजनाचा गोळा सहज खाऊन दाखवतात, जे बघताना इतर लोकांना भीती वाटते। काही माणसं अत्यंत विषारी नाग सहजपणे हाताळतात, जे बघताना इतरांना भयाने कापर भरतं। परंतु अशा गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून त्या साध्य करण्यासाठी प्रयत्न केले तर जगाच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला करता येतात असं तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणत आहेत। आता साधोनिया या शब्दाचा अर्थ अभ्यास करून त्या ठिकाणी त्याच्यात परिपूर्णता मिळवणे असं आपण बघूया। कारण वचन असं आहे, साधुनी वचनाग, म्हणजे साधुनी म्हटल्यानंतर आपल्याला अर्थ कदाचित कळणार नाही, पण साधुनी म्हणजे याचा अर्थ अभ्यास करून त्या ठिकाणी आपण कृती केली तर असं आपण बघूया। तर या ठिकाणी आपण वरवर सोपा वाटतो अभंग, पण त्या ठिकाणी तुकाराम महाराज फार मोठं एक गोष्ट सांगू जातात की प्रसंगी मृत्यूचं भय असलं तरी, प्रसंगी मृत्यूचं भय असलं तरी अभ्यास आणि प्रयत्न केले तर सामान्य माणसालासुद्धा जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही। सध्याच्या काळात हे पंगणं अतिशय आवश्यक आहे, कारण या काळातल्या धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे प्रत्येक कारणाने प्रत्येक माणसाला केव्हा ना केव्हा तरी कुठल्या तरी ताणतणावाला समोरं जावं लागतं। आता हे ताणतणाव कायिक असतात, वाचिक असतात, मानसिक असतात, तिन्ही प्रकारचे असू शकतात। तर कायिक तणाव म्हणजे अतिश्रम घडणे किंवा काहीच श्रम न घडणे, हा पण एक ताणतणाव असू शकतं। अतिश्रम घडणे आणि काहीच न श्रम घडणे हा असू शकतो हा कायिक। वाचिक म्हणजे नको तितकी बडबड करणे किंवा गप्प बसणे। आता गप्प बसण्यातून तणाव कसं काय निर्माण होऊ शकतो, तो मानसिक तणावाकडे तो दुखतो की काही वेळेला आपल्याला बोलावं असं वाटतं परंतु परिस्थितीनुसार आपल्याला बोलता येत नाही, मग मनाचा तो कोंडमार होत जातो। म्हणून आपण त्याला वाचिकला आणि मानसिकला धरून त्या ठिकाणी जाऊया की हा मनाचा जो कोंडमारा होतो हा आपण मानसिक ताण असं म्हणायला काय हरकत नाही,
आणि सध्याच्या काळामध्ये हे मासिक ताण मानसिक ताण हे फारच वाढले चाललेले आहेत आणि ह्या कायिक वाचिक मानसिक ताण हे जरा जास्त झाले तर काय होतं, तर चिडचिड होते, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडतं, इतरांशी भांडणं होतात, जीवनामध्ये नैराश्य येतं, व्यसनाधीन माणूस होतो, वेड लागू शकतं आणि सगळ्या शेवटी आत्महत्या करण्यापर्यंत मजल जाऊ शकते. आपण रोजच्या वर्तमानपत्र जर का वाचली तर तुम्हाला जवळजवळ दररोज असं काहीतरी आपल्याला आढळतं की एखाद्या माणसाने नैराश्याने आत्महत्या केली किंवा वेगवेगळी कारणं असतात. आता ही कारणं आपण बघितल्यानंतर आपल्याला त्या क्षणी वाटतं की अरे नाही नाही याने हे जीवन संपायला नाही पाहिजे होतं, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. परंतु आपल्याकडे एक मीराबाईचं एक वचन आहे, घायल की गती घायाला जाणे. म्हणजे मी जरी लाग सांगितलं असं करू नको, एवढं निराश होऊ नको, तरी तो प्रत्यक्ष जो घायल झालेला असतो, प्रत्यक्ष त्या परिस्थितीत पडलेला असतो, तर त्या माणसाला मात्र वाटतं की या ठिकाणी अगदी टोकाची भूमिका घेऊया की या आता माझ्या पुढे आत्महत्या करण्याव्यतिरिक्त दुसरा उपाय नाही असं त्याला त्यावेळी वाटत असतं. तर अशा वेळा तुकाराम महाराजांचा उपयोग आपल्याला उपयोग पडतो की ते त्या ठिकाणी सांगतात की तू जर का अभ्यास केला आणि प्रयत्न केलं तर जगात अशक्य काही नाही, कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये आपण हे करू शकतो, मात करू शकतो आणि एवढ्यावर थांबत नाही तर जगाला एक चांगलं उदाहरण पण घालून देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. आता याची काही उदाहरणं बघूया आपण. पहिल्यांदा अभंगाचा अर्थ सांगताना थोडीशी माहिती या ठिकाणी देतो की साधूने बचनाग, आता बचनाग नावाची एक वनस्पती आहे आपल्या माहितीत नाही फारशी, पण सुदैवाने इथं गुरुधर साहेबांचं या ठिकाणी आयुर्वेदिक सगळा कारखाना वगैरे सगळं आहे, ते सांगू शकतील. बचनाग नावाची वनस्पती अतिविषारी असते, त्याला नाग जोडलेला आहे, शब्दाला नागच जोडलेला आहे, म्हणजे अतिविषारी वनस्पती असते. ती थोडीशी जरी का खाल्ली तरी माणूस मरू शकतो असं त्या ठिकाणी सांगतात. आता त्या विषयाला थोडंसं वेगळं वळण देतो. तुमच्या मनात विचार येईल की मग अशा गोष्टी परमेश्वराने निर्माण का केल्या? जर का माणसाच्या किंवा कुठल्याही जनावराच्या जीवाला जर का धोका निर्माण होऊ शकत असेल तर परमेश्वराने या वस्तू निर्माण का केल्या? तर या प्रश्नाचं उत्तर असं येतं की तुमच्या जीवनाला धोका होत असलं तरी परमेश्वराने जगातली एकही गोष्ट वायफळ निर्माण केलेली नाही, त्याचा कुठंतरी काही उपयोग होत असतो. एक दोन धक्कादायक गोष्टी तुम्हाला सांगतो. आता नाक चावलं तर माणूस मरतो, साधारण 40 मिनिटाच्या आत त्याला उपाय झाला नाही तर माणूस मरतो, हे आपल्याला सगळं माहिती. पण त्या नागाच्या चावड्याविषयीचा ते जो उतार आहे तो नागाच्या विषयापासूनच बनवला जातो. म्हणजे अशा तऱ्हेचं आपण जर का बघितलं आणि नास्ती मूल अनौषधीम असं आपल्याकडे जे वचन आहे त्याप्रमाणे की जगातली प्रत्येक गोष्ट ही त्या ठिकाणी अनावश्यक असं नाही, अमंत्राक्षरम नास्ती की मंत्रात नाही असं एकही अक्षर नाही, नास्ती मूल अनौषधीम कुठल्याही वनस्पतीचं मूळ हे औषधी नाही असं म्हणता येत नाही. नास्ती मूल अनौषधीम अयोग्य पुरुष नास्ती, हा माणूस या कामाला नालायक आहे की हा माणसाचा उपयोगाचा नाही, हा जगाच्या कोणाला काही उपयोगाचा नाही, हा नुसता आपण म्हटलो ना जन्माला आला गेला आणि पाणी होता मेला अशा तऱ्हेचा माणूस आहे असं आपला त्या ठिकाणी जर काही वाटत असलं तरी त्या ठिकाणी आपलं शास्त्र नास्ती मूल अनौषधीम अयोग्य पुरुष नास्ती, अयोग्य असा पुरुष कोणी नव्हतं. पण फार महत्त्वाचं आपल्या सुभाषितकाराने सांगितलं, योगाचे तर दुर्लभा, त्याचा उपयोग करून घेणारा मात्र दुर्लभ असतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्याचा उपयोग करून घेणारा दुर्लभ असतो. कारण एक तुम्हाला एक या ठिकाणी उदाहरण सांगतो, म्हणजे या अभंगाला धरूनच ते उदाहरण आहे. आपण पहिलं उदाहरण शिवाजी महाराजांचं घेऊया. विचार करा, मागे हा विषय मी घेतला होता, आपण या विषयाला अनुसरून म्हणून त्या ठिकाणी येतो. शिवाजी महाराजांना जन्मापासून मृत्यूची तांगती तलवार, आईच्या पोटात होते त्याला लखोजी जाधव हे शहाजीराजांना पकडून त्यांचा निकाल लावण्यासाठी त्यांच्या पाठीमागे लावले होते, त्यामुळे जिजाबाईला त्यांनी शिवनेरीवर पाठवलं आणि स्वतः पळत पळत सुटले वगैरे वगैरे. आणि त्या ठिकाणी जर का सापडले असते तर काय झालं असतं आपल्याला सांगता नाही येत नाही त्या ठिकाणी. म्हणजे जन्मापासून मृत्यूची तलवार त्यांच्या टांगणीवर लागलेलीच होती. आणि संपूर्ण चरित्राचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की कुठेही शिवाजी महाराजांनी 4 दिवस आरामात काढलेत असं झालेलं नाही, सतत काही ना काहीतरी संकटं त्यांच्या पाठीमागे येत होती. आता अशा परिस्थितीत त्यांनी स्वराज्य स्थापन करायचं ठरवलं, किती अवघड होतं या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी 5 पातशाह्या होत्या, बेदरशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती वगैरे वगैरे. आणि हे सगळे आसमानी सोलताने आपण शब्दप्रयोग वापरतो, आसमानी म्हणजे जे नॅचरल कॅलॅमिटी किंवा नैसर्गिक संकटं,
म्हणजे महापूर येणे, भूकंप होणे, ज्याचा जवळजवळ रोज आपण अनुभव या ठिकाणी येतोय. आणि सुलतानी म्हणजे काय, या पाच सुलतान्या होत्या, या कशा वाक्यू काय सांगता येत नव्हतं. सरसकट कत्तल त्या ठिकाणी होत होते. काही वेळेला काही कत्तली लाखावर गेलेले आहेत हे आपल्याला खबर नाही. तर अशा परिस्थितीमध्ये एखाद्या माणसाने मी हिंदवी स्वराज्य स्थापन करीन असं म्हणणं हे किती चुकीचं आहे आपल्याला लक्षात येईल. त्यांच्या वडिलांनी पण हे प्रयत्न केले होते बरं का, शहाजी राजाने पण प्रयत्न केले होते, पण ते साध्य होऊ शकले नाहीत. का होऊ शकले नाही आपण आता त्याच्यात जायचं नाही. पण अशा वेळेला शिवाजी महाराजांनी मी हिंदवी स्वराज्य स्थापन करीन असा निर्धार केला. त्यांना आईसाहेबांचं पाठबळ होतं, चार सवंगडी जमवले, रायरे शहरात जाऊन शपथ घेतली आणि काम सुरू केलं. आणि खरोखरच ह्या पाचही पातशाहांशी लढा देऊन पाचही पातशाह याच्याबरोबर अंतर्गत असंख्य लोक होते, त्यांचे स्वतःचे रक्ताचे नातेवाईक त्यांच्या विरुद्ध होते, असं असूनसुद्धा ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करत 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 त्यांनी हिंदवी स्वराज्याचं म्हणजे स्वप्न आपलं साकार केलं. पहिल्यांदा आपण बघितलं तर अशक्य, कोणी म्हणलं असतं अशक्य, पाच पातशाह आणि इतक्या लोकांची लढा देऊन इम्पॉसिबल म्हणलं असतो. परंतु असाध्य ते साध्य करीतास आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. आणि कारण अभ्यास तुका म्हणे याचा आपण थोडासा मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल, शिवाजी महाराजांनी आयुष्यात जे जे काही केलं त्याला अभ्यासाची प्रचंड जोड दिलेली आहे. अभ्यास आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टीत केलेले आहेत. मागे मी त्याविषयी तो एक वेगळं व्याख्यानात घेतलं होतं, शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्य. त्यावेळेला मी ते सांगितलं होतं की शिवाजी महाराजांच्या फक्त आपल्याला लढाई एवढंच माहिती आहे, परंतु शिवाजी महाराजांचा भूगोलाचा अभ्यास प्रचंड होता, साहित्याचा अभ्यास प्रचंड होता, त्याच्यानंतर निसर्गाचा अभ्यास प्रचंड होता, आणि कुठल्या ठिकाणी काय आहे याचा पण प्रचंड त्यांना माहिती होती. आणि ह्या सगळ्या माहितीसाठी त्यांचं जे गुप्तहेर खातं होतं, बैजी नाईक त्याचा प्रमुख होता, याच्याबरोबर जवळजवळ 40 मी बाबासाहेब पुरंदरांच्या व्याख्यानातून ऐकलेले 40 मेन गुप्तहोर होते, आणि बाकीचे किती होते कोणाला माहिती नाही. आपल्याला फक्त बैरजी नाईक एवढंच माहिती त्या ठिकाणी. तर हे गुप्तहेर सगळीकडे पसरलेले होते आणि कुठल्याही युद्धाच्या मोहिमेच्या अगोदर त्याची सगळी भित्तम बातमी शिवाजी महाराजांना, म्हणजे कारण अभ्यास हे आपल्याला या ठिकाणी म्हणत होते. आणि त्याच्यावर त्या भागातला निसर्ग पण त्यांना माहिती होता. निसर्ग माहिती असल्यामुळे कुठल्या शत्रूला कुठं गाठायचं आणि कुठं झुलवायचं हे त्यांना माहिती होतं. मागे मी एक उदाहरण दिलं होतं आपल्या उंबरगिंडीच्या लढाईचं, म्हणजे त्या ठिकाणी कार्तलब खान 30,000 फौजेनिशी आला होता. तसं म्हणलं तर समोरासमोर लढाई याची झाली शिवाजी महाराजांचा पराभव झाला होता. पण शिवाजी महाराजांचे गुप्तहेर सगळे त्यांच्या भागावर होते, आणि तो जसा निघाला कोकणात उतरण्यासाठी त्या उंबरखिंडीच्या बाजूने जायला लागला, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्याचा जाण्याचा मार्ग तो कसा जाणार आहे हे सगळा आडाखा बांधून पुढच्या बाजूला मागच्या बाजूला दोन्ही बाजूला शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य, आणि त्या सैन्याचा त्याला पत्ताही लागला नाही. एकाच प्रदेशातून दोन सैन्य जात आहेत पण एकाचा दुसऱ्याला पत्ता नाही, म्हणजे किती वेळ त्या ठिकाणी. आणि तो उंबरखिंडीत उतरला आणि उतरून बाहेर येणार तर समोर शिवाजी महाराजांचं सैन्य, या बाजूला बघितलं शिवाजी महाराजांचं सैन्य, त्या बाजूला शिवाजी महाराज, पाठीमागच्या बाजूला स्वतः शिवाजी महाराज उभे होते. त्याला शिवाजी महाराजांनी नोट पाठवला की शरण किंवा मरण, शरण किंवा मरण, हे शरण तर या नाहीतर मरण पत्करा. तर त्याच्या वेळेला माहूरगडची एक सुभेदारिणी होती त्या ठिकाणी, तिला रायबागन असं म्हणतात, तिने त्याला सल्ला दिला की आता आपण इतकं कोंडीत पकडलेलं गेलेलं आहे, आपण कितीही प्रयत्न केला तर इथून जिवंत वाचणं अशक्य आहे, त्यामुळे शरणागती पत्करावी. त्यामुळे आपण असं म्हणायला काय हरकत नाही, तोफेचा एक गोळा न उडवता, एक शस्त्राने एक बाण न सुटता शिवाजी महाराजांनी 30,000, तसं म्हटलं शिवाजी महाराजांचं सैन्य फारच कमी होतं, काही हजारात होतं, जमते 5-7 हजार असतील जास्ती जास्त. परंतु हे व्यवस्थित कारण अभ्यास तुका म्हणे ह्या सगळ्या गोष्टीमुळे शिवाजी महाराजांनी असाध्यचं साध्य करून दाखवलं हे आपल्याला या ठिकाणी माहिती नाही. आणि आजच त्या दिनविशेषाचा मी उल्लेख करतो, शिवाजी महाराज आग्र्यावरनं सुटले तो आजचा दिवस आहे आपल्याला दिनविशेषमध्ये. आता हे पण खरोखरच म्हणजे अशक्य होतं. विचार करा, त्या ठिकाणी दिल्लीचा सम्राट, ते आग्र्याला किल्ला होता त्याचा, तर आग्र्याला अटकेत असताना समोर खडे पहारे असताना ते संपूर्ण गाव किंवा शहर किंवा सगळा मुलूक त्यांचा असताना सुद्धा शिवाजी महाराज जवळजवळ 600 लोकांना घेऊन गेलेले होते. त्याच्याबरोबर बाकीचं सगळं होतं त्यांचं, म्हणजे लवाजामा सगळं होतं, शंभूराजे स्वतः होते. आणि अशा कैदेत असताना त्याच्या तावडीतून सुटणं कोणी म्हणलं असतं की दिस इज इम्पॉसिबल, परंतु शिवाजी महाराजांनी हे सगळं करून दाखवलं. कारण त्यांचा पण ह्या वचनावर विश्वास होता, असाध्य ते साध्य करिता सायसं कारण अभ्यास तुका म्हणे. शिवाजी महाराजांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. आणि खरोखरच जगाच्या इतिहासात आश्चर्यवत गोष्ट आहे
शिवाजी महाराज जवळजवळ 600 लोकांना घेऊन गेले, 600 जिवंत परत आले, एक म्हणत त्यांचा मेला नाही त्या ठिकाणी. विचार करा, दिल्ली आग्रा कुठं आणि पुणे कुठं, किंवा आग्रा कुठं आणि राजगड कुठं, त्यावेळेला राजगड राजा होते, हे कुठं, एवढं मोठं अंतर असताना ना सगळेजण त्या ठिकाणी कोण कुठं गेलं काय गेलं कुणाचा कुणालाही पत्ता लागला नाही, मात्र सगळे जिवंत व्यवस्थित परत आले त्या ठिकाणी. म्हणजे असाध्य ते साध्य करीता साय असं याच्यामध्ये कारण अभ्यास तुका म्हणे हे शिवाजी महाराजांनी म्हणजे वचन देत रामदास आपलं तुकाराम महाराजांचं जे घेतलेलं आहे ते कसं सत्य आहे हे आपल्याला या ठिकाणी मिळतं. तर या ठिकाणी आपण पहिला आपण विचार करतात आपण यशातून काय घ्यायचं. पहिली गोष्ट मी माझ्यासाठी विचार करतो, तुम्ही पण विचार करा हरकत नाही. शिवाजी महाराजांचे इतके शत्रू मला होते का? नाही. शिवाजी महाराजांवर जेवढी संकट आली तेवढी माझ्यावर आली का? नाही. शिवाजी महाराजांकडे जे ज्या गोष्टी सामर्थ्य असतात त्याच्यापैकी माझ्याकडे नाही नेमकं होतं कंपॅरिझन करताच येणार नाही. कुठल्याही गोष्टीची शिवाजी महाराजांची आपली तुलना केली तर असं लक्षात येणं त्यांच्या एक शतांश कशा एक लक्षसुद्धा गोष्टी आपल्याकडं नाही. मग त्यांनी हिंमत हारली नाही तर मी हिंमत का हारायची असा जर का आपण प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं असाध्य ते साध्य करिता चायचं कारण अभ्यास तुका म्हणे. आणि ह्या तुका म्हणे अभ्यासामध्ये आणखीन एक छोटीशी महत्त्वाची गोष्ट सांगतो त्या ठिकाणी. आपल्याला रामदास स्वामी सगळ्यांना माहिती आहे, रामदास स्वामींचे 1100 मठ संपूर्ण भारतभर होते. आता हे भक्तिमार्गाचा प्रसार वगैरे हे सगळं करतच होते, तर त्याबरोबर तिसरे ते सावधपण सर्वाविषयी रामदास स्वामींचं, त्यामुळे त्या मठातले जे महंत असतील किंवा जे मठप्रमुख असतील त्यांना इन्स्ट्रक्शन होत्या रामदास स्वामींच्या की तुमचा भक्तिमार्गाचा प्रसार वगैरे हे सगळं व्यवस्थित करायचं, याच्यामध्ये काही नाही. पहिले ते हरिकथा निरूपण करायचं, परंतु हे करत असताना आसपास तुमच्या काही नेहमीच्या व्यतिरिक्त काही गोष्ट घडली किंवा घडत असली किंवा तुमच्या काने आली तर लगेच मला कळवायचं. आणि अक्षरशः टोकाच्या मठापासून रामदास स्वामींच्यापर्यंत ही बातमी जेमतेम 8 दिवसात यायची. आता विचार करा त्यावेळेला प्रवासाचा, आता विमानाने तर काही तासामध्ये दिल्लीला जात आहे तुम्हाला, परंतु त्या काळामध्ये विमान वगैरे काही नव्हतं. बरं, आता हे फकिरी लोक यांच्याकडं काय साधन सामुग्री असतात, यांच्याकडं काय घोडदळ असेल काय असेल, पण येत होतं खरं. याचा पुरावा या ठिकाणी आपण देतो की त्या ज्यावेळेला अफजल खान त्यावेळेला विजापूरहून निघाला त्याला ताबडतोब शिवाजी म्हणजे रामदास स्वामींना खबर कळली. त्याला तंजावर वगैरे त्या भागामध्ये रामदास स्वामींचे मठ होते, अजूनही आहेत ते 1100 मठ अजूनही आहेत. त्या ठिकाणी त्यांना बातमी कळली, परंतु ही बातमी शिवाजी महाराजांना त्यांनी ओवी रूपाने कळवली आणि त्या ओवीतलं प्रत्येक अक्षर घेतलं तर विजापूरचा सरदार निघाला असं येतं. अजूनही त्या ओव्या आणि ते पत्र उपलब्ध आहे. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टीचं बॅकिंग त्या ठिकाणी घेऊन शिवाजी महाराजांनी आपलं स्वप्न साध्य केलं. कारण काय? कारण अभ्यास तुका म्हणे. तर हे आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ शकतो. मग आपण त्यांची तुलना केली तर लक्षात येतं की शिवाजी महाराजांची संकट, त्यांची साधन सामुग्री, त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक लक्षसुद्धा नसूनसुद्धा आपण निराशा आपल्या मनामध्ये बिंबवून घेतो. माझ्यासारखं दुःखी कोणी नाही, माझ्यासारखी संकट कोणावर नाही असं करतो आणि त्याच्यातून काहीतरी वेगळा वेगळा प्रकार घडतो. हा घडून नाही म्हणून शिवाजी तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की अशा सगळ्या गोष्टी जगातल्या अशक्य असल्या तरी त्या शक्य होतात. केव्हा शक्य होतात? कारण अभ्यास तुका म्हणे. आता आणखीन एक तुम्हाला, आता हे झालं शिवाजी महाराजांचं आपल्या देशातलं उदाहरण. अलीकडच्या काळातले काही उदाहरण मी या ठिकाणी देतोय. त्या ठिकाणी कॅनडा नावाचा देश आहे, तिथं विनिपेग नावाच्या शहरात 28 जुलै 1958 रोजी एक मुलगा जन्माला होता. त्याचं नाव टेरी फॉक्स. कदाचित मी मागच्या प्रवचनात कधीतरी त्याचा दृष्टांत दिला असेल. हा जन्मल्यापासून हा मुलगा होता चांगला, धडधडगट होता. त्याला खेळाची आवड होती, ॲथलेटिक्स खेळायचा, व्हॉलीबॉल खेळायचा वगैरे सगळं खेळायचा, पण मुख्य त्याला आवड होती ते तो स्वमग्न असा असायचा की एकट्याने खेळायचे खेळ त्याला आवडत असत. काही खेळ एकट्याने खेळतात बॅडमिंटनसारखे, काही सामूहिक असतात क्रिकेटसारखे वगैरे वगैरे. तर क्रॉस कंट्री नावाचा एक खेळ आहे, म्हणजे बरीच लांब दौड मारायची असते त्याच्यामध्ये. नावातच आहे क्रॉस कंट्री, म्हणजे प्रदेश बदल इथपर्यंत मोठी लोक. तर ह्या रेसमध्ये तो भाग घ्यायचा, कारण ह्यात त्याला कुणाची मदत लागत नसे आणि सातत्याने पळत यायचा. त्याला त्याने बक्षिसं मिळवले वगैरे सगळं छान चालू होतं आणि अनेक पदकं पण मिळवली होती त्याने. तर 18 त्याच्या मनात विचार होतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जगत जेता बनायचं. स्वप्न पण किती सुंदर होतं म्हणून की या स्पोर्ट्समध्ये आपण जगत जेता बनायचं. पण हे त्याचं स्वप्न वयाच्या 18 वर्षी भंग पावलं. एक छोटीशी काहीतरी त्याला दुखापत झाली होती,
म्हणून इलाज करायला गेला तर कुठलाही इलाज त्याला लागू पडेना आणि चेकिंग करता 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 थोडासा उशीर पण झाला असेल कदाचित, त्यांच्या लक्षात आलं की त्याला पायाला कॅन्सर झालेला आहे आणि तो कॅन्सर झाल्यामुळे त्याचा एक पाय गुडघ्यापासून 16 सेंटीमीटर अंतरावरनं कापून टाकण्यात आला. त्या काळामध्ये कॅन्सरसाठी फारसे आता बरेच उपाय आहेत पण त्या काळात तर फारसे काही नव्हते. तर हे का पाय कापून टाकल्यानंतर हा माणूस काय पळणार आणि काय करणार विचार करा. एका रात्रीत त्याचं स्वप्न सगळं भंग पडलं. परंतु त्यानंतर हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला मुक्काम करायला लागला, ते कॅन्सरचंच हॉस्पिटल आहे. तर तिथं त्याने आसपासच्या लोकांचा विचार करायला सुरुवात केलेली आहे. कॅन्सरने पीडित लोक खूप होते त्या ठिकाणी, त्यांच्या हाल अपेष्टा, ज्यांची जीवनपद्धती, त्यांच्या घरच्यांतून मिळणार सपोर्ट, कदाचित सपोर्ट काही वेळेला नाच सोडूनही दिलेला असायचा, या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या मनावर परिणाम होत गेला. आणि कॅन्सर त्या हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी मनाशी एक त्या ठिकाणी एक वसा घेतला, मनाशी एक संकल्प केला की मी या कॅन्सर पीडितांसाठी मदत म्हणून निधी जमा करेन. तो किती निधी आणि काय निधी, पैसे जमा करणं एकपर्यंत तुम्ही सहन करू शका. पण त्यांनी काय ठरवलं, कॅनडा देश आपल्याला किती मोठा आहे आपल्याला माहिती आहे, आपण दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका हे सगळं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तर कॅनडाच्या पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा दोन किनारे, तर एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी पळत जायचं. काय करायचं, एक पाय कापला गेलेला आहे, कृत्रिम पाय तिथे त्या ठिकाणी लावलेला आहे, पळत जायचं आणि त्या ठिकाणी दौड मारून कॅनडाच्या नागरिकाकडून दर डोळी $1 याप्रमाणे कॅनडाची जेवढी लोकसंख्या होती तेवढे पैसे गोळा करून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या रुग्णालयाला त्या ठिकाणी मदत करायचं होतं. अंतर होतं फक्त, मी मुद्दाम फक्त शब्द वापरतोय कारण पुढचा शब्द धक्कादायक आहे, अंतर होतं फक्त 8500 किलोमीटर. विचार करा, एक पाय कापला गेलेला माणूस काय संकल्प करतोय की मी ह्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत 8500 किलोमीटर दौड मारणार आणि कॅनडाच्या प्रत्येक नागरिकाची लोकसंख्ये इतका निधी तितके डॉलर जमा करणार आणि ते कॅन्सर पीडितांसाठी त्या ठिकाणी मी देणार त्याला. त्यांनी हा संकल्प सांगितल्यावर घरच्यापासून सगळ्यांनी त्याला वेढत काढलं. तुम्ही आम्ही असतो तरीसुद्धा आपण वेढत काढलं असतो. आपण सांगितलं असतं बाबा तुझा एक पाय कापला गेलेला आहे, अपंग म्हणून सरकारकडून काय तुम्हाला ते सवलती वगैरे मिळतात त्या घे बा आणि उर्वरित आयुष्य तुझं सुखाने काढा. कदाचित अपंग लोकांच्या पुनर्वसन योजना असतात, कधी कधी अपंग लोकांना वेगवेगळ्या नोकऱ्या पण दिलेल्या जातात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दिव्यांग आपण म्हणतो हा सल्ला सगळ्यांनीच दिलेला होता पण त्यांनी कुणाचं ऐकलं नाही, आई वडिलांचं सुद्धा ऐकलं नाही, याचे ऐतिहासिक पुरावे सगळे आहेत. आणि त्यांनी सुरुवात केली. पहिली गोष्ट, हे फार जड गेलं कारण ह्या कार्याची माहिती देणं लोकांना की मी असं असं करतो आहे. तुम्हाला वाटतं का एक पाय कापलेला माणसाच्या याच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? पहिले लोकांनी त्याची टिंगल केली. काही लोकांना हा वेडेपणा वाटायचा, काही लोक म्हणतील अरे नको करू दबावास घरात बस शांतपणे. पण कुणी काही म्हटलं तरी हा माणूस उठला नाही, माटला नाही, घेतला वसा टाकला नाही. त्याचा एक मित्र त्याच्या जोडीला आला, तो एक व्हॅन घेऊन जोडीला आला, हा दौड करायचा आणि तो त्याच्याबरोबर असायचा. असं करत 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 त्याचा निर्धार बघितल्यानंतर मग हळूहळू कॅनडातल्या लोकांना वाटलं अरे खरंच हा काहीतरी करणार आहे. मग लोकांनी त्याला मदत करायला लागले. रोज तो किती पळत असेल, पुन्हा पुन्हा सांगतो, एक पाय कापला गेलेला माणूस रोज 42 किलोमीटरची दौड मारायचा. 42 किलोमीटर आपण पायीसुद्धा जाऊ शकणार नाही, तर 42 किलोमीटर एक पाय कापले गेलेलं पडणं. आणि त्याचा झपाटा इतका असायचा की दोन्ही पाय धड असलेले लोकंसुद्धा त्याला मागं पडायचे, इतकं तो फास्ट पळायचा त्या ठिकाणी. तुम्हाला माझं खोटं वाटलं तर, नाही खोटं वाटलं नाही तुम्हाला, पण उत्सुकता म्हणून इंटरनेटवर जा, टेरीफॉक्स हा शब्द त्या ठिकाणी टाका तुम्ही गुगलवर आणि तुम्हाला त्याचं सगळं वाङ्मय मिळेल. आणि त्या वाङ्मयाबरोबर तो पळत असणाऱ्याचं शूटिंग पण केलेलं आहे लोकांनी, तो कसा पळतं ते बघा ते सगळं. आणि त्याच्या केरियर कुठलाही म्हणजे दमल्याचं कोण नाही, उद्योग नाही, काही नाही, काय नाही, वैतागला रडगुंड काय नाही, तो आपला ध्येय आणि वेळा घेऊन त्या ठिकाणी पळत असतो. आता हे 143 दिवस झाले, त्याच्यामध्ये 5373 किलोमीटर त्याचा टप्पा गाठल्यानंतर त्याला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याने चेकअप केलं, त्याला कॅन्सरने त्याच्या फुप्फुसांवर हल्ला केला आहे असं लक्षात आलं. याला आता त्याच्यावर काही इलाज नव्हता कारण फुप्फुसं कापून टाकणं वगैरे असं काय करता येत नाही त्या ठिकाणी, थांबायला लागलं. पण कॅनडाच्या लोकांना ते कळलं असं असं झालेलं आहे,
त्यांनी सांगितलं अरे तुला पळता येत नाही ना, आम्ही तुझा वसा आमच्या अंगावर घेतो. आणि त्या ठिकाणी 1 फेब्रुवारी 1981 रोजी कॅनडाच्या नागरिकाने दरडोई $1 याप्रमाणे 24.17 दशलक्ष डॉलर किमतीचा डोंगर उभा केला आणि टेरीचं स्वप्न पूर्ण झालं. त्याच्या मॅरेथॉनला, मॅरेथॉन म्हणजे आपल्याला माहिती 42 किलोमीटरची मॅरेथॉन रेस असते, त्याच्यामुळे थोडीशी माहिती सांगतो की एक युद्ध जिंकलं आणि हरणं याचे बातमी सांगण्यासाठी एक माणूस पळाला होता, त्याचं नाव मॅरेथॉन. तर तो जर त्यांनी 42 किलोमीटरची दौड मारली, त्याने ती बातमी सांगितली, तो तिथं गतप्राण होऊन पडला. तेव्हापासून त्या रेसला मॅरेथॉन असं म्हटलं जातं. थोडंसं आत्मपरीक्षण मी केलं, त्याचा एवढा गौरव झाला जगभर, त्याच्याबद्दल मॅरेथॉन रेस, मॅरेथॉन रेस सगळं झालं. तुम्हाला मी विचारतो, ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून सुटका करून विशाळगडाकडे गेले, 52 किलोमीटर अंतर येते, आणि हे जे लोक पळतात त्यांना सगळी सुविधा असते, पळणाऱ्या लोकांना मधून मधून पाणी पिता येतं, मधून मधून जे जी बाकी सगळ्या त्यांच्याबरोबर एक व्हॅन पण असते त्यांच्या सोयीसाठी, कुणाला काय तब्येत अचानक बिघडली तर लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचं. हे जे जवळजवळ 300 लोक त्यांच्याबरोबर, हे 300 लोक 52 किलोमीटर मध्यरात्री पळत होते, पायात काही नाही, चिखल तुडत पळत होते, पाऊस पडत होता, आणि पहाटेच्या सुमारा त्या खिंडीमध्ये पोचले, तिथं त्यांनी लढा दिला आणि वगैरे वगैरे. हे 52 किलोमीटरचं अंतर याला कोणी मॅरेथॉन रेस म्हटलं नाही आपल्याला, विचित्र आहे गोष्ट. पण असो, आपल्या त्यांची इंग्रजांची सत्ता होती, त्यामुळे त्या काही काही गोष्टी बळल्या. आता ही त्याची दौड थांबली, पण 28 जून 1981 कॅन्सरने त्याच्यावर शेवटचा हल्ला केला आणि वयाच्या फक्त 22व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली. सगळं आपण इंटरनेटवर बघू शकता. आणि एवढंच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर, म्हणजे त्याच्या पळण्याचा इम्पॅक्ट किती झाला सांगायला हरकत नाही, त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसातच म्हणजे 13 सप्टेंबर 1981 कॅनडाने टेरी फॉक्सला जणू काय श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅनडा या देशामध्ये 880 ठिकाणी दौडी अरेंज केल्या होत्या. त्या सगळ्या काय 42 किलोमीटर वगैरे नव्हत्या, पण त्यांनी ठरवलं या गावाने 15 किलोमीटर मारायची, त्या गावाने 20 किलोमीटर मारायची, अशा दौडी अरेंज केल्या होत्या. आपल्याकडे होतात आपल्याला माहिती. आणि त्या ठिकाणी त्या 3 लाख लोकांनी भाग घेतला आणि कॅन्सर पीडितांसाठी आणखीन 3.5 दशलक्ष डॉलरचा निधी गोळा केला. टेरीचा वसा अनेक पटीने पुरा केला. आता आपण या गोष्टीचं विश्लेषण करूया. खरं तर क्रॉस कंट्री रेसमध्ये भाग घेऊन जगज्जेता बनण्याचं स्वप्न त्याचं एक पाय कापा लावल्यावर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्याला किती नैराश्य आलं असेल विचार करायचा. परंतु इतरांचं दुःख दूर करण्याच्या दृष्टीने त्यांनी जो वसाप घेतला, प्रतिकूल परिस्थिती आलीसुद्धा त्याच्यातून तो पार पाडला. आणि याच्यापुढं आपण म्हणलं की आपण त्याची आपली तुलना केली तर आपण सगळे धडधडत होतो, आपण निरोगी आहेत, आपण कॅन्सर झालेलं नाही वगैरे वगैरे. तरीसुद्धा आपण जर का निराश होत असलो तर तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करीतास आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. आता तुकाराम महाराजांचा अभंग हा त्यांनी काय वाचलेला नसतात, परंतु त्याची मनोभूमी साधारण हीच होती, जी शिवाजी महाराजांची होती तीच मनोभूमिका त्याची होती, आणि त्याच्यातून हे सगळं साध्य झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे करत असताना आणखीन एक उदाहरण आपण घेऊया. इथं महिला बऱ्याच आहेत म्हणून मी मुद्दाम उदाहरण सांगतो, काही पुरुषांची उदाहरण सांगतो, काही महिलांची उदाहरण सांगतो. भारतात अलाहाबाद म्हणजे आता प्रयागराज आपण म्हणतो, तिथे माझे एक मित्र जाऊन आलेत बरं का, फाफा मऊ चकिया नावाचं एक गाव आहे. कदाचित हा हे उदाहरण मागं पण दिलं असेल, पण आता आपण या अभंगाला जोडून घ्यावं. तिथे साधारण 1914-15 सुमाराला एक मुलगी जन्मली, तिचं नाव नंतर गुलाब त्रिपाठी तिचं नाव. परंतु त्या गावामध्ये विचित्र चाल होती, जे ऐकल्यानंतर तुमचा थरका पुढेल. त्या गावात अशी चाल होती, माझे एक मित्र जाऊन बघून आले बघा, ते खरं होतं त्यावेळेला, की मुलगी झाली की तिला एका हंड्यात घालायचं मडक्यामध्ये आणि जिवंत पुरून टाकायचं. आपल्याच भारतामध्ये ही अशी चाल होती. आता ही गुलाब ज्यावेळेला जन्मली त्या त्यांच्या वडिलांना अपत्य म्हणजे पुढचं काहीच झालं नाही त्यानंतर, पण तिला त्यांना असं वाटलं की माझं हे अपत्य मी असं मारणार नाही आणि हे काम वापस करायचं बरं का. काय विचित्र परिस्थिती ते विचार करा. आपल्याच भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये आपण हिंदू धर्म इतका चांगला वगैरे म्हणतो, पण काही ठिकाणी अशा विचित्र चालीरीती होत्या, त्याच्यातली हे चालरीती असं म्हणायला काय हरकत नाही. त्यांनी सांगितलं मी माझ्या मुलीला मारणार नाही आणि त्यांनी तिला वाढवायला सुरुवात केली. वयाच्या 7व्या वर्षी तिचं लग्न झालं त्यामध्ये, आणि 7व्या वर्षी लग्न झाल्यानंतर ती लग्न घरी गेली आणि परत आली.
आणि नंतर 10व्या वर्षी नहाण आल्यानंतर वगैरे गेली. पण 7 ते 10 या 3 वर्षात काय घडलं तुम्हाला सांगतो. त्यांच्या वडिलांचा स्मशान पौरोहितेचा व्यवसाय होता. म्हणजे स्मशान घाटावर प्रेत आलं की त्याचे जे संस्कार पुढे केले जातात, आपल्याकडे मोगे गुरुजी वगैरे सगळे करतात, तशा त्याचा तो व्यवसाय होता. आणि त्यांना त्या भागामध्ये महापात्र असं म्हणलं जातं. महापात्र म्हणजे स्मशान पौरोहित्य करणारा माणूस, पौरोहित त्या ठिकाणी असा त्याचा व्यवसाय होता. आणि अलाहाबादच्या घाटावर दारागंज नावाचा एक घाट आहे, इथं त्यांचा व्यवसाय चालायचा. तर ह्या 7 ते 10 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये ही छोटी मुलगी आपल्या वडिलांबरोबर जायची आणि ते स्मशान पौरोहित्य करताना ते बघायची वडील कसे करतात. म्हणजे अहेतुकपणे हे सगळं चाललं होतं बरं का, अहेतुकपणे. पण लहान मुलांची बुद्धी कुशाग्र असते, तिने ते सगळं आपण म्हणतो ना ग्रास म्हणजे ग्रहण केलं. सगळेचे सगळे मंत्र तिचे पाठ झाले, सगळा विधिव्यवस्थित तिला लक्षात आला. मनात त्यावेळेला काही ठरवलेलं नव्हतं, पण हे ध्या 7 ते 10 वर्षानंतर महा सासरी ज्यावेळेला गेली, सासरी गेल्यानंतर तिला एक मूल पण झालं. 11व्या 12व्या वर्षी तिला मूल झालेलं. काय परिस्थिती विचित्र आहे. परंतु काही दिवसात तिच्या वडिलांचं निधन झालं. तर वडिलांची इच्छा होती की माझा अंत्यविधी माझ्या मुलीने करावा, त्याप्रमाणे तिने आपल्या वडिलांचा अंत्यविधी केला. पण हे करत असताना तिच्या मनात एक वेगळाच विचार आला. तर विचार असा आला, तिचं लग्न झालं पण नवरा काहीही कमवत नव्हता, घरात खाण्याची पंचायत होती. आता तिच्या घरचं घराणं आणि इतरचं घराणं फारसं काही फरक नव्हता. आता वडील गेल्यानंतर उत्पन्नाचं साधनाचा पण प्रश्न होता. तर तिने असा विचार केला की मला माझं कुटुंब सांभाळायचं असेल तर मला काहीतरी, नवरा काही कामाचा नव्हता असं म्हणायला काय, आणि नव्हताच शेवटपर्यंत. त्याने परिवार वाढवण्याव्यतिरिक्त काहीही केलं नाही असं त्या चरित्रातून आपल्याला आढळून येतं. तिने असं ठरवलं, माझे वडील जर का स्मशान पौरोहित्य करत असेल तर हा व्यवसाय मी का करू नये. वय वर्ष 11 पटेल का आपल्याला हे. आणि हे सगळं त्याच्या तिने पहिल्याने सासऱ्यांना सांगितलं की मी असं असं करणार आहे. आता घरात उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे सासऱ्यांनी मूक संमती दिली, हो पण म्हणली नाही, नाही पण म्हणली नाही. पण हे करायला सुरुवात केल्याबरोबर अख्खं प्रयागराज गाव तिच्यावर तुटून पडलं. पहिली गोष्ट ती मुलगी, दुसरी गोष्ट स्मशान पौरोहित्य करते वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्याबरोबर तिच्याकडं जरा जास्त लोक यायला लागते, कारण ते कुणाला अडवायची काही नाही, जे येईल ते दक्षिणा देतील त्याच्यावर करायचे. त्यामुळे तिच्याकडे जरा जास्त लोक यायला लागले. आणि हे बघितल्यानंतर तिथे जे महापात्राचा व्यवसाय करत होते, पौरोहित्याचा व्यवसाय करत होते, त्यांची डोकं फिरली. पहिल्याने त्यांना दमदाटी केली. आता पुन्हा तुमचं चरित्र मी मागं आणतो. ह्या 7 ते 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तिचा स्वभाव जरा दांडगट होता, इंग्रजीमध्ये आपण त्याला टॉम्बॉय म्हणतात. तिने पुरुष जसे करायचे जोर बैठका, तशी जोर बैठका ती पण मारायची. लाठीकाठी ती पण तिने शिकून घेतली, कुस्ती ती पण शिकून घेतली. आपल्याला माहिती आहे त्या कुस्तीच्या क्षेत्रामध्ये आपण तो सिनेमा पण बघितला, दंगल नावाचा सिनेमा पण बघितला. त्या सगळ्या तिने भगिनी कुस्तीच्या क्षेत्रात कुठं गेलेल्या, पण हे अलीकडची गोष्ट, त्या काळातली गोष्ट तशी नव्हती. हे पण तिने शिकून घेतलं. तर हे आता संकट आल्यानंतर तिच्याशी भांडायला आलेल्या लोकांना तिने सडेतोड उत्तर दिलं, पहिली गोष्ट. नंतर तिच्याशी मारामारी करायला आणलेल्या लोकांना लाठीकाठीने चोप देऊन पळून लावलं. आणि नंतर तिच्या लक्षात आलं, थोडीशी मोठी झालं, तिच्या लक्षात आलं की आपल्या जीवाला धोका आहे. म्हणून तिने सरकार दरबारी अर्ज करून पिस्तुलाचा परवाना मिळाला. काय त्या मुलीची जिद्द विचार करा. आता हे झाल्यानंतर त्यांचा नाईलाज झाला, पण नाईलाज झाला ते स्वस्त कुठं बसतील. मग त्यांनी काय केलं की हिच्याकडे जर का लोक प्रेत त्या ठिकाणी येत असतील तर जे प्रेत घेऊन येतात त्यांनाच मारायचं. म्हणून एका प्रेताबरोबर ते जे खांदेकरी होते त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला आणि एकाचे हात तोडले. आता मात्र हा तिला जबरदस्त धक्का बसला. आणि हा जबरदस्त धक्का बसल्यानंतर त्यांनी विचार केला की आपल्यामुळं इतरांचं जीवन धोक्यात येतं कामा नये, म्हणून तिने ते त्या ठिकाणी आपला मुक्काम हलवला. आणि तिथून त्या अलाहाबादपासून एक जवळ जे गाव होतं त्या ठिकाणी रसुलाबाद नावाचं एक गाव होतं, तिथे गंगाचा प्रवाह जरा लांब अंतरावर होता, तिथं जाऊन आपला व्यवसाय सुरू केला. कलियुगात चमत्कार घडत नाही असं आपल्याला सगळ्यांना वाटेल, पण या ठिकाणी तिने तो व्यवसाय सुरू केला. आता ते स्मशान पौरोहित्य इकडं आणि गंगाजवळ 1.5-2 फरलांग लांब अंतरावर होती. पण पुढच्या वर्षी काय गडबड झाली कोण जाणे, भूगर्भात काहीतरी हालचाली झाल्या
आणि जी गंगा लांब अंतरावरून वाहत होती ती गंगा तिच्या त्या तिथे स्मशान पर्वतीच्या जागेच्या जवळून व्हायला लागली. अजूनही आहे त्या ठिकाणी. तिथं तिने दोन अडीच लक्ष पैसे खर्च करून घाट बांधला. आता तो घाट त्या ठिकाणी आहे वगैरे वगैरे वगैरे. परंतु तिने कुणाला अडवणूक करायचं नाही असं ठरवलं. पण हे किती टोकाची भूमिका होती विचार करा. नैनी नावाचं एक गाव आहे. परवा जसा रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला ना तसा एक रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला. तिथं काही शिकडो लोक मेली तिथे. त्या प्रेतांना नातेवाईकच काय इतर कुणी पूर्वत हात लावायला तयार नव्हते. कारण ती सगळी प्रेत बाहेर आपल्याला माहिती की माणूस मेला की म्हणजे एका दिवसातच ही कुजण्याची सुरू होते. अशा वेळेला ते प्रेत बाहेर काढून गेला. एक दोन तीन दिवस दिले प्रेतांना प्रचंड दुर्गंधी सुटली होती. नातेवाईकसुद्धा जवळ येईना. पण सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. सरकारने त्या तिथल्या पुरोहितांना विनंती केली. ते म्हणले आम्ही नाही करणार. त्यांना आठवलं ती ते ही गुलाबबाई आहे ती एखादं म्हणतात. ती त्यांच्याकडे गेले. ती म्हणाली मी करते सगळ्यांचं. एका वेळेला तिने 100-125 प्रेत एका वेळेला अंत्यसंस्कार केले. आणि हे तिचं नाव त्याच्यामुळे झालं. तर असे अंत्यसंस्कार करताना तिचं रेकॉर्ड आहे. एका दिवसामध्ये 175 प्रेतांवर तिने अंत्यसंस्कार केले. विचार करा तिला जी म्हणजे नातेवाईकांना जी दुर्गंधी येत होती ती तिला पण दुर्गंधी आली होती. पण कर्मण्ये व अधिकार असते. तिने गीता वाचलेली नव्हती. गीतेचं तत्त्वज्ञान तिला माहिती नव्हतं. पण असं असून सुद्धा त्या ठिकाणी ते करायला लागलं. तुम्हाला असं वाटायचं असेल कदाचित अरे वा 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 हे सगळं छान झालं म्हणजे तिला खूप असं नाही. तिला मुलं झाली. ती मुलं जी होती ती पुढं शिकली. शिकल्यानंतर मोठी झाली. एक मुलगी प्रोफेसर झाली दिल्लीला. दुसरा मुलगा BBC वार्ताहर झाला. BBC सारख्या कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांनी आपल्या आईशी संबंध तोडले. कारण काय आई काय करते स्मशान पर्व येतं मग आपल्याला जगात किंमत मिळणार नाही वगैरे वगैरे म्हणून त्यांनी ती आमची कुणी नाही वगैरे असं कदाचित सांगायला सुरुवात केली. तिचे सगळे नातेवाईक तिथे तिला सोडून गेले. नवरा फक्त होता कारण त्याला दुसरा इलाजच नव्हता. असं करत असताना हळूहळू लोकांच्या मनामध्ये तिच्याविषयी आदरभाव निर्माण व्हायला लागला. आणि शेवटची काही वर्ष अशी झाली की लोक एरवी तिला ते तिच्या जवळपास म्हणजे शिवाशिव पण होतं ते लोक येऊन तिच्या पाया पडायला लागले. आणि तिने दिलेले चोरमोरे प्रसाद म्हणून तिला गंगामय इतकंच पवित्र प्राप्त झालं. आणि असं करत करत तिने 2006 तिचं त्या ठिकाणी प्राणोभ गेलं. आता मी परत मागे येत मी आत्मपरीक्षणाकडे येतो. तिच्यावर आलेली परिस्थिती आपल्यापेक्षा कुणावर आली होती का? तिने किती नैराश व्हायला पाहिजे झालं व्हायला पाहिजे होतं. तिने त्या ठिकाणी विचार करा एका महिलेने स्मशान आपल्याला इथं कर जवळच आहे. आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी उद्यान प्रसाद मंगल कार्यालयामध्ये पहिल्यांदा थत्त्यांनी हा प्रकार सुरू केला महिला पुरोहित. तुम्हाला असं वाटतं का लोकांनी टाळ्या वाढल्या होत्या अरे वा वा महिला पुरोहित झाल्या म्हणून? पहिल्यांदा प्रचंड विरोध त्यांना करायला लागला. पण आता हळूहळू ते रुळलं आहे. पण शहरी भागात रुळलं आहे. महिला म्हणजे ग्रामीण भागात ते रुळलेलं नाही. असं असताना हे साधं पौरोहित्य म्हणजे सत्यनारायण म्हणा याची पूजा 16 सप्तमाची पूजा वगैरे. पण अंत्यविधीची पूजा जर का आता त्या पण महिला पुरोहित झाल्या तर का हे करणं त्या काळामध्ये किती अशक्य होतं ते त्या काळामध्ये तिन्ही संपूर्ण जगाशी लढा देऊन त्या ठिकाणी आपलं काम केलं. त्याचं कारण एकच आहे असाध्य ते साध्य करीतच आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास 7-10 वर्षापर्यंत पौरोहित्य विधीचा जो अभ्यास केला होता स्मशान विधीचा सगळे विधी होते ते अभ्यास केला होता. तिच्या मंत्रपठन त्या बाकीच्या लोकांचे इतकंच खणखणीत असायचं किंबहुना तिचं मंत्रपठन जास्त चांगलं असेल त्या ठिकाणी. आणि तिने त्या व्यवसायाला स्मशान आपल्याला हे प्राप्त करून दिलं असं म्हणाल काय हरकत. आता हे दोन उदाहरण सांगतो. आता तिसरं मात्र खूप वेगळं उदाहरण सांगणार आहे या ठिकाणी. अमेरिकेतलंच उदाहरण आहे. व्हर्जिनिया नावाचं राज्य रिचमंड नावाचं नगर आहे व्हर्जिनिया राज्यातलं. तिथं 10 जुलै 1943 म्हणजे गेल्या शतकातली गोष्ट आहे. एक आर्थर ॲश नावाचा मुलगा जन्मला. शब्द उच्चारू नये पण तुमच्या माहितीचा म्हणून म्हणतो. तो निग्रो होता पण त्यांना कृष्णवर्णीय म्हणतो. आता तो निग्रो होता. तो मुलगा जन्मला. त्याला लहानपणापासून टेनिस खेळायची आवड होती. आता एखाद्या मुलाला एखादी आवड का असावी याला काही गर्वंत नाही त्या ठिकाणी. मगाशी मी त्याला सांगितलं क्रॉस कंट्रीची त्याला आवड होती. या मुलाला टेनिस खेळायची आवड होती. तर त्यांनी टेनिसचं शिक्षण घेतलं आणि मॅचेस जिंकत गेला. आणि 1975 आपण आपल्याला नाव माहिती आहे विम्बल्डनला ज्या मॅचेस होतात त्या जगातल्या सगळ्यात म्हणजे विम्बल्डनचं चॅम्पियन म्हणजे जगत जेता म्हणायला काही हरकत नाही. विम्बल्डनला पोचला
सेमी फायनल फायनलमध्ये फायनलमध्ये तो त्या ठिकाणी गेला. तर त्यावेळेला फायमन जिमी कॉर्नर्स नावाचा त्याने 3 वेळा विम्बल्डनचं विजेतेपद मिळवलं होतं. त्याच्याशी त्याची लढत होती. पहिल्यांदा कदाचित त्या ठिकाणी कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय याचा विचार झाला असेल परंतु सुदैवाने त्या ठिकाणी मी त्याच्याशी खेळणार नाही असं तो म्हणलं नाही किंवा हा पण त्याच्याशी खेळणार नाही किंवा विम्बल्डनची जी समिती आहे त्याने पण असं काही सांगितलं नाही. गौरववर्णीय खेळाडू वेगळे खेळतील, कृष्णवर्णीय खेळाडू वेगळे खेळतील, त्यांच्या दोघांचा सामना होणार नाही. परंतु हा सामना शेवटी झाला. तसं म्हणलं तर हा 3 वेळा जगज्जेता होता. परंतु आपला आर्थर मात्र नवोदित होता. पहिल्यांदाच तो त्या विम्बल्डनमध्ये गेला होता. शेवटची मॅच जागली आणि आपण म्हणतो ना की अगदी जानमारी करून तो त्या ठिकाणी मॅच जिंकला आणि जगातला पहिला कृष्णवर्णीय जगज्जेता बनला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट, हे सगळे फोटो भेटो तुम्हाला बघायला भेटते, सगळं कडकडाट केला आणि त्याच्यानंतर कृष्णवर्णीय लोकांना त्या ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त झाली असं म्हणायला काही हरकत नाही. पुढे 1989 म्हणजे जेमतेम 4-5 वर्षामध्ये त्याच्या हृदयाचा काहीतरी त्रास व्हायला लागला, त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया घेतली आणि त्यामुळे त्याला टेनिस जगताचा रामराम घ्यायला लागला. मग तो त्या मुलांना शिकवण्याचं काम वगैरे त्या ठिकाणी करत होता. 1983 साल उजाडलं, त्याच्या हृदयावर दुसरी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्यातून अजून 4-5 वर्षे गेली. 1988 असंच एका आजाराचं निदान करताना रक्त तपासणी केली जाते, आपल्याला माहिती आहे कुठली शस्त्रक्रिया करायची, सगळ्या त्या टेस्ट केल्या जातात. त्या शस्त्र एक धक्कादायक अहवाल त्याच्याकडे आला. तो असा झाला होता की मागे केव्हा तरी शस्त्रक्रियेमधून त्याला जे रक्त दिलं होतं त्याच्यामधून एड्स नावाच्या रोगाचा त्याच्या शरीरावर प्रादुर्भाव झाला. त्या काळामध्ये रक्ताची तपासणी, एड्सची तपासणी, आता खूप मेथड अवेलेबल, त्या काळात तसं काही नव्हतं. फक्त त्याचा रक्तगट, ह्याचा रक्तगट एवढं बघून रक्त दिलं जायचं. पण तो ज्याने रक्त दिलं होतं त्याला कदाचित तो रोग झाला असेल, तो रोग ह्याच्या पुढा. आणि एड्स हा रोग आहे की आज झाला की लगेच तुम्हाला त्याचं काही होत नाही, हळूहळू तो रोग वाढत जातो आणि कदाचित काही वर्षांनी लक्षात येतं की अरे अशी गडबड झाली वगैरे. तर ते झालं आणि 1988 हे झालं असून सुद्धा 1993 घरातल्या लोकांनी हे लपून ठेवलं लोकांपासून, कारण कोण सांगणार की मला एड्स झालेला आहे, किंवा कुटुंबाचे लोक कसे म्हणतील आमच्या यांना एड्स झाल्यात वगैरे. पण शेवटी एकदा 93 ही बातमी त्यांना जगाला सांगायला लागली, कारण आता तो शेवटच्या स्टेजमध्ये आला होता. आता तो फार दिवस जगणार नाही असं सांगितलं होतं, त्यामुळे त्यांना सांगून टाकलं. त्यावेळेला टेनिस शिकणारे त्याच्याकडं जी मुलं होती त्या मुलापैकी एका मुलाला फार धक्का बसला आणि तो धक्का बसल्यानंतर तो असं म्हणाला की या ठिकाणी आर्थर मला एका प्रश्नाचं उत्तर दे की इतक्या लोकांमध्ये ह्या भयानक रोगासाठी परमेश्वराने तुझीच का, ते अरेतुरी म्हणतात म्हणून, तुझीच का निवड केली, ह्या इतक्या जगातल्या लोकांमध्ये इतका तू जगज्जेता आहे, संपूर्ण कृष्णवर्णीयांची मान तुझ्यामुळे उंच झाली, इतकं तुला लोक म्हणजे कृष्णवर्णी लोक देवासारखं मानतात, अशा अवस्थेत असताना या भयानक रोगासाठी परमेश्वराने तुझीच निवड का केली, प्रश्न तुमच्या लक्षात आला. उत्तर अप्रतिम सुंदर दिलेलं आहे त्यांनी. त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी असं उत्तर दिलं की ह्या बघा, या ठिकाणी एका समीकरण तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं या जगात साधारणपणे 5 कोटी मुलं टेनिस शिकायला येतात, त्यातली 50 लाख मुलं टेनिस शिकतात, 10% आपण लावूया त्याला, त्यातले 5 लाख स्पर्धात्मक दर्जाचे खेळाडू बनतात, त्यातले 5,000 ग्रँड स्लॅम म्हणजे मोठ्या स्पर्धेपर्यंत मजा मारतात, त्यातले 50 विम्बल्डनपर्यंत पोचतात, त्यातले 4 सेमीफायनलपर्यंत पोचतात आणि शेवटी 2 फायनलमध्ये पोचतात. या ठिकाणी एक दिवस मी पण पोचलो. माझी गाठ जिमी कॉर्नर्सची होती, तो सगळ्या दृष्टीने माझ्यापेक्षा उजवा होता, तरीसुद्धा त्याच्याशी कडवी लेडत देऊन मला पण वाटलं नव्हतं मी जिंकेन असं, पण मी जिंक अनपेक्षितरित्या लढा देऊन मी विजेता झालो. त्यावेळेला विम्बल्डनचा चषक असा मिरवून दाखवताना मी परमेश्वराला विचारलं नाही की जगाच्या तुलनेत कॉमर्स त्या जिमी कॉर्नर्सच्या तुलनेत मी नौखा असून सुद्धा परमेश्वरा तू विजेता म्हणून माझी निवड कशी काय केली. मग आता मी त्याच परमेश्वराला कसं विचारू की एड्ससाठी तू माझी निवड का केली.
किती सकारात्मक बोललं विचार आहे त्या ठिकाणी बघा. त्यांनी असं सांगितलं, जगातल्या अनेक गोष्टी परमेश्वराने माझ्या मनाप्रमाणे घडल्या असतील तर परमेश्वराच्या मनाप्रमाणे एखादी प्रतिकूल गोष्ट मी स्वीकारायला नको का? किती पॉझिटिव्ह विचार आहे. त्यांनी कुठले धर्मग्रंथ वाचले नसतील किंवा काय, पण ही वृत्तीतून आलेली होती. हे चांगुलपणाची वृत्ती म्हणतात की सद्गुणांचा, आपण म्हणतो ना एखाद्या माणसामध्ये सद्गुणांचा उत्कर्ष इतका होतो की त्यांनी ग्रंथ वाचलेले असो नसो त्याच्यातून ते सद्गुण बाहेर पडतात. आणि हे सद्गुण असे आहेत किंवा या उच्च दर्जाचे आहेत असं सगळ्या जगाला कळतं अशा तऱ्हेचं त्याने बघितलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याच्यामुळे हे उत्तर त्याचं तो गेला, काही दिवसांनी गेला, परंतु हे उत्तर अधोरेखित झालं. आता एक शेवटचं उदाहरण मी या ठिकाणी सांगतो, ते आपल्या पुण्यातलंच आहे. काही वर्षापूर्वी साधारण 1980 सुमाराला एक दिवस माझ्या एका मित्राचा मला फोन आला. त्या मित्राचं नाव पण तुम्हाला सांगतो, कदाचित तुम्ही त्याला भेटलासुद्धा असाल. आपण जर का निवारा वृद्धाश्रम श्रमात गेला तिथं एक हरिओम नावाचा माणूस आहे, असं दाढीवाला मोठा, तो तिथल्या लोकांना खूप मदत करतो वगैरे. त्याचं नाव मालशे, त्याचं आडनाव मालशे, त्याला आम्ही नाना म्हणायचं, नाना मालशे. त्या नाना मालशेचा मला फोन आला होता, माझा तो जुना मित्र होता. त्याने सांगितलं, अरे हबे, तू आज रात्री कला प्रसाद मंगल कार्यालयात ये, SP कॉलेजच्या पाठीमागे आहे बरं का, त्या मंगल कार्यालयात ये, तुला एक गंमत बघायला मिळेल. त्यांनी शब्द असं गंमत असं वापरलं. आता माझी त्याची चांगली मैत्री होती, त्यामुळे म्हटलं बरं येतो म्हणून. मी जर रात्री साधारण 8 सुमाराला कलाप्रसाद मंगल कार्यालयात गेलो. तिथं मी जिथं बसलो आहे अशा व्यासपीठावर एक गृहस्थ वारकरी संप्रदायिक गृहस्थ बसलेले होते, काळा चष्मा लावून बसलेले होते. आता काळा चष्मा आता सध्या तर डोळ्याची साधन चालू आहे, त्यामुळे आमच्या मनात तसा काही प्रश्न आला नव्हता. आणि कार्यक्रम सुरू झाला, त्या संयोजकाने असं सांगितलं की समोर जे गृहस्थ बसलेले आहेत त्यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, आम्ही काही ज्ञानेश्वरीच्या प्रती आणलेल्या आहेत, त्या आम्ही प्रेक्षकांमध्ये फिरवतो. कोणाला वाटेल कुठल्याही अध्यायातली कुठलीही ओवी किंवा कुठल्याही श्लोकाचा फक्त पहिला चरण उच्चारायचा, पुढची सगळीची सगळी ज्ञानेश्वरी म्हणून दाखवतील. मला पहिल्याने हसायला आलं, 9000 ओव्या, 700 श्लोक, आणि हा खेडवळ वाटणारा गृहस्थ म्हणतोय माझी ज्ञानेश्वरी पाठ आहे. पण कार्यक्रम सुरू झाला आणि एका कोणी पहिल्या अध्यायातली, कुणी एकदम 9व्या, कुणी 18व्या, कुणी 14व्या, कुणी श्लोक विचारायचे तर कुणी ओवी, पण हा महामानव ते ओवीचं चरणसुद्धा संपूर्ण व्हायच्या आतच घडाघडा पुढची ज्ञानेश्वरी म्हणायला लागायचं. आणि त्याच्या उच्चारात एकही उच्चार चुकला नाही किंवा एक नाही नाही थांबा हे आठवून सांगतो असं झालं नाही. तुम्ही विचारायचा अवकाश तो घडाघडा ओवी म्हणून होता. हा जो अर्धा पाऊन तास कार्यक्रम चालला, मी पण एकदम विचारले होते, माझ्या पण ते म्हणून दाखवलं वगैरे सगळं. नंतर मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला, हा बाबू सोडून द्या, पण तर आता धक्कादायक बातमी सांगतो. असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे, याचं आता मी कन्क्लुजनला आलो की संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असणारे गणपतराव जगताप या नावाचे गृहस्थ अजूनही आहेत, मरकर रोडवर राहतात, कदाचित इथं पण येऊन गेले असतील आपल्या गीताधर्म मंडळात. ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहेत, मुकम करोते वाचालम पंगू लंकेते गिरीम, आपण सुभाषितात फक्त म्हणतो, पण आता हे सुभाषित ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरोखरच माणूस करू शकतो, आंधळा माणूससुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करू शकतो. आता ज्ञानेश्वरी पुन्हा मी स्पष्ट सांगतो, भाषा जुनी आहे, सुशिक्षितांनासुद्धा ते पाठ करणं अवघड जातं. एक वेळ तुम्हाला गीता संतावर्गात आपण जर का गेलो तर श्लोक पाठ करता येतात, परंतु ज्ञानेश्वरीची भाषा जुनी असल्यामुळे ती एवढी सोपी नाही. अशा वेळेला गीतेचे 700 श्लोक आणि 9000 ओव्या हे तोंडपाठ करून कुठलाही पुढचा मागचा अडचणातारा घडाघडा म्हणून दाखवणं, असं जर का काम केलं तर मग तुकाराम महाराजांच्या वचनावर आपल्याला विश्वास बसतो, असाध्यस्ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. त्यांना मी विचारलं, त्यांनी सांगितलं ब्रेल लिपीने. आणि दुसरी गोष्ट, आणखीन एक गोष्ट आधुनिक होती, आपण संतांचा संघ हा मोक्षप्राप्तीच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. न लगे मुक्ती धनसंपदा संत संघ देवी होता. हा माणूस आळंदीत होता, हा आळंदीत असताना आता आंधळा म्हटल्यानंतर लोक म्हणले असते काय तुझ्या प्रारब्धाने आहे ते उर्वरित आयुष्य तसं लोकांच्या दयेवर, कारण घरातले लोकसुद्धा किती दिवस त्याला सपोर्ट करणार. परंतु हा माणूस प्रवचनाला जायचा, कीर्तन आळंदीत होते ना, तिथं काही ना काहीतरी चालूच असतं, कीर्तनाला जायचं, ज्ञानेश्वरी पाळण्याला जायचा, ते ऐकायचा आणि नंतर ब्रेल लिपीचा अभ्यास करता, हे करून करून त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली. त्यांचे कार्यक्रम पण महाराष्ट्रभर झालेले आहेत.
आणि आता संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असणारे 4-5 माणसं वारकरी संप्रदायात आहेत असं सांगितलं. तुमच्या माहितीची एक गोष्ट सांगतो. इथे रमण बागेमध्ये बरीच वर्ष झाली त्याला, गजानन विजय या पोथीचा एक पारण होतं, जवळजवळ 10-15 हजार लोक आले होते. मी पण तिथे गेलो, मी आपलं पोथी घेऊन गेलो होतो, माझी मिसेस पण पोथी घेऊन, आम्ही पोथी घेऊन बसलो होतो. पारायणाला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर लक्षात आलं व्यासपीठावर एक ग्रस्त बसले होते, आमच्या पुढं पोथी होती, त्यांच्या पुढं काहीच नव्हतं. मला वाटलं त्यांची पोथी राहिली असतील, नंतर आणून देतील, पण काय नाही, पारायण सुरू झालं. मी आपलं बदलमधून बघत होतो, हा माणूस घडाघडा म्हणत होता. नंतर चौकशी केल्यावर लक्षात आलं त्यांचं नाव डॉक्टर गजानन खासनीस, तर ते चिंचवडचे आहेत, त्या डॉक्टर आहेत त्या ठिकाणी. त्यांची संपूर्ण गजानन विजय पाठ पोथी पाठ आली होती आणि इथं काय मला वाटतं घेऊन गेले असतील. बापट काकू नावाच्या नाशिकच्या होत्या, त्यांची पण संपूर्ण गजानन विजय पाठ. आणि त्या दिवशी गजानन विजय पोथी पाठ असणारे जवळजवळ 15 लोक तिथं आलेले होते. विचार करा त्या ठिकाणी, असाध्य ते साध्य करीताचा याचं कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून मी पुन्हा अभंगाच्या पहिल्या चरणाकडं, साधुनी वचनाग खाती तोळा गोळा आणि काटे डोळा न पहावे, साधुनी भुजंग दरिता ती हाती, साधुनी भुजंग दरिता ती हाती याचा एक पुरावा आणखीन देतो. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, पुण्यामध्ये 2 बंधू प्रसिद्ध आहेत, नीलिम कुमार खैरे आपल्याला नाव माहिती असेल, ते आणि त्यांचे बंधू. त्यांनी बंद खोलीमध्ये, काचेच्या खोलीमध्ये विषारी नागांच्या सहवासात 1-2 दिवस काम दाखवलेले. अभ्यास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि मी त्यांच्या एका व्याख्यानाला पण गेलो होतो, तर त्यांनी ते सापाला कसं धरलं की साप आपल्यावर हल्ला करत नाही हे पण त्या ठिकाणी दाखवलं, आणि सापाला कसं धरायचं हे पण ते त्या ठिकाणी दाखवलं. अर्थात मी काय त्याच्यावर प्रयोग केलो नाही, पण हातात साप घेऊन मात्र धरला आणि तो साप माझ्यावर म्हणजे फसकर आला नाही. कारण विवेक्षित पद्धतीने तुम्ही धरलं तर त्या साकाला उलट बरं वाटतं असं त्यांनी सांगितलं. आता याचं तुम्ही प्रयोग करू नका मात्र, परंतु अभ्यास केल्यानंतर हे शक्य होतं. आता खैऱ्याने अभ्यास केला म्हणून हे दुसरं जे चरण, साधूनी भुजंग धरिता ती हाती आणिक पाहती कापूनिया, असाध्य ते साध्य करिताचा याचं कारण अभ्यास तुका म्हणे. या एक छोट्या 3 चरणांचा फक्त या ठिकाणी तो अभंग आहे, पण या अभंगातून तुकाराम महाराजांनी फार मोठं तत्व सांगितलं आहे आणि ते तत्व प्रत्येकाला जीवनभर उपयोगी पडण्यासारखं आहे. त्यामुळे त्या तुकाराम महाराजांना वंदन करूया आणि आजची या ठिकाणी सेवा थांबूया. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सभासंतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.